शुभ मिळते, पे मिळते, हार मिळते, बोंबील मिळते, खाली मच्छी मिळते, सोडे मिळते, घोलमा मिळतो. त्यानंतर मार्केट सुरू असते की मार्केट गाव बंद बंद नाही काय? हा मच्छ्यांचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. हा पापलेट आहे ना? पापलेटची किंमत कशी आहे? आता पापलेट 700 रुपये. 700 पालू काय? आणि हे मोठे फोन आणि हे लहान आहेत काय? कोल्हापूरमध्ये लोकांना जमत नाही. बरोबर. मित्रांनो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत आहे आपलं. आता आजचा विषय काय माहिती आहे ना? तर तुम्ही थंबनेल पहिलं असेल. तर आता मी मच्छी मार्केटमध्ये आलो आहे कोल्हापूरच्या, आणि मच्छी मार्केट कसं आहे ते कोल्हापूरचं तुम्हाला दाखवतो. आता थोडंफार कामानं आलेलो, मग थोडाफार वेळ आहे, म्हणून तुम्हाला मच्छी मार्केट जाता जाता दाखवतो कोल्हापूरचे. तर चला चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटतो बघा. नक्की आवडला तर लाईक करा, आणि कोल्हापूरचं मच्छी मार्केट मल्टर मार्केट कसं आहे ते दाखवतो तुम्हाला. चला मग, आणि नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. चला बघूया, मच्छी मार्केट आहे या बाजूला. चला मग बघूया, जाऊया आपण. हे बघा, इथनं मच्छी मार्केट सुरू होते. कोंबड्या वगैरे तुम्ही बघू शकता, इथं विकायला आणल्यात. इथं पण कोंबड्या बघा. लिंबू वगैरे विकायला येतं आज बघा. हे कोल्हापूरचे मच्छी मार्केट इथनं सुरू होते. ते मासे बघा, खेकडा आहेत. खेकडी आणले बघा, तर नदीनं आणले जाते. या आजी इथे मसाला वगैरे विकत आहेत. तर हे कोल्हापूरचं मच्छी मार्केट इथनं स्टार्ट होते. कोंबड्या वगैरे आणल्यात. तर इथं सौदा करायला जे जे लागते ते इथं मावशीने ठेवले बघा. लिंबू, खोबरं, कोथिंबीर आहे. आणि इथं एंट्री होत्या मच्छी मार्केटला. तर श्रावण सुरू होणार, त्यामुळं हा शनिवार आहे, त्यामुळं गर्दी कमी असेल किंवा संध्याकाळी पण गर्दी होईल. थोडके चिकन सेंटर, इथं पण मासे आहेत बघा. मासं खाई नाही येत असेल कोकणात. तुम्ही बघू शकता बघा, हे मच्छी मार्केट कोल्हापूरचं सगळं. इकडं मलबारी फिश सेंटर म्हणून आहे. कोल्हापूर चिकन सेंटर. झिंगे वगैरे ठेवल्यात. वेगवेगळ्या प्रकारचं माशाचे प्रकार जे असतात ते कोरडे सगळे माशाचे प्रकार आहेत. तर इथे विकणारे ठेवले बघा. काय नाही, आपलं युट्यूब चॅनल आहे हो, ते दाखवायला आलो आहे लोकांना. युट्यूबचं चॅनल आहे स्वागत पाटील व्हिलॉग. हा कसं आहे, नाव सांगा तुमचं. काय मल्ली शेख. हा तर हे तुमच्या इथं काय काय मिळते? सगळं सुकं मिळते का? हे सुकं मिळते, पे मिळते, हार मिळते, बोंबील मिळते, खाली मासे मिळते, सोडे मिळते, परत घोलमा मिळतो. घोलमा मांदिले मिळते. ओके ओके. सगळी व्हरायटी आमच्याकडे, सगळी स्वस्त आणि होलसेल मध्ये मिळते. ओके ओके. मित्रांनो इथं आला तर नक्की इथं घ्या. तुमचं मारायचं नाव काय दुकानचं? गा नंबर 6 काय? ओके. हा तिथं तुम्ही एंट्री केली की नाही? तिथं त्यांचं दुकान आहे, ते नक्की घ्या. होय बरोबर. बघा मार्केट सुरू झाले अजून तरी काय नाही. काका आता मार्केट संध्याकाळी गर्दी असते का? कुठे दुकान लागलेले असतात पब्लिक? हा हा. नाही म्हणजे बोलता येत नाही, तेव्हा पण गिराक सोडते. असं आहे काय? जास्तीत जास्त 5 नंतर गिराक सोडते. गर्दी फुल होते 31 तारखे पावत. हा बरोबर. शांत शांत मग जरा. 10-12 दिवस नंतर आहे. त्यानंतर मार्केट सुरू असते की मार्केट गाव बंद बंद नाही काय? हा मासे केवढे एवढे मोठे आहेत. इथं पण माशांचं स्टॉक आहे. आता जरा शनिवार आहे त्यामुळे आज गर्दी कमी असेल.
आणि ते म्हणतात तसं पाठच्या पुढं तरी पण मासे आणले जाऊ मामाने पाठच्या पुढं गर्दी फुल होत्या मासा आहे. आता गर्दी कमीच आहे, गर्दी कमी आणि यावेळेला मी आलो. पण मच्छी मार्केट कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. बघू जाता इकडे मावशी बसल्यात त्यांनी खेकडे आणले आहेत वरती. नाही नव ना मावशी फक्त दाखवायला आलोय व्हिडिओ. सगळं मच्छी मार्केट हे पॉपलेट आहे का इकडे सलगर फी सेंटर म्हणून आहे तिकडून जाऊया आपण. सेंटर मध्ये जाऊया आपण सलगर फी सेंटर. समुद्राचे ताजे मासे मिळण्याचे एकमेव ठिकाण. तर मित्रांनो हे बघा तिथं माशांचं स्टॉक आहे. हे झिंगे आहेत ना झिंगे हे इथं मासे बघा. वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथे स्टोअर केले आहेत. ते भरपूर मासे ठेवले बघा. शूट करायला हा युट्यूबला आपलं चॅनल आहे. तिथं घोटणे फी सेंटर आहे. गाय नंबर 8 आठ गाय आहेत का असे गाय आहेत का. हा हा तर इथं पण हे तुम्ही बघू शकता. तिथे तर तू कही आहे स्टॉल आहे ठीक आहे. हा हे मासे हा कोणत्या प्रकार आहे माशाचा. पालू म्हणतात त्याला. पालू पालू काय. आणि हे मोठे फॉन्स काय. आणि हे लहान आहेत का. ओके ओके हे मोठे पण फॉन्स मिळतात बघा मित्रांनो. हा हे त्याची किंमत कशी असते. आता 500 रुपये किलो महाग असतात का. ओके ओके मग आता समुद्रात खायने येतात ना ते. हो मासे चालू आहे. थोडे थोडे आता माशांची आवक चालू झालेली आहे खाली सगळे फिश. ओके आता कोल्हापूरमध्ये लोकांना नॉनव्हेज जमत नाही. बरोबर खातात का. आणि मग हॉटेल वगैरे डिलिव्हरी असेल की. हा हॉटेल डिलिव्हरी असतो किंवा येऊन हॉटेलमध्ये घेऊन जातो. घेऊन जातो का. ओके ओके चालतं. आता मार्केट आता शांत कसं वाटायलं काय म्हणजे. पाच नंतर मार्केट फास्ट चालू. पाच नंतर आणि सोमवारचं गुरुवारचं वगैरे. आपलं मार्केट कोल्हापूरमध्ये गेली 3 वर्ष झालं. कोरोना पासून आम्ही बंदच ठेवले. हा कोरोना म्हणजे हे आतलं जे मेन मार्केट आहे समुद्राची इथं फक्त फिश मिळतात. हा आम्ही आता गेले 3 वर्ष स्पेसिफिकली कोरोना पासून एक बंदच ठेवलं आहे. असेल तर सोमवारी मार्केट पूर्ण बंद राहतं. पूर्ण बाहेरचे नदीचे माशांचं मार्केट चालू राहतं. असं आहे म्हणजे बाहेर जे विकतात ते बाहेर नदीचे मासे आणि आतमध्ये फक्त समुद्राचे मासे. समुद्राचेच मासे मिळतात. हा हा म्हणजे नदीचे मासे विकले जातात. ओके ओके आणि म्हणजे सोमवारचं मार्केट बंद असं तेच. ओके रविवारी सकाळला तर तुम्हाला कोल्हापूर मार्केट तेवढी व्हरायटी कोकणात बघायला मिळते तेवढी तुम्हाला व्हरायटी तर बघायला मिळते. रविवारी प्रकारचे मासे तुम्हाला बघायला मिळतात. ओके ओके हा तर मित्रांनो कोल्हापूरची जे असाल ते सोमवारी सुट्टी असते. तर नक्कीच तुम्ही मंगळवार ते रविवार या दरम्यान या. ओके ओके थँक्यू. इथं फ्री सेंटर तुम्ही बघू शकता. तिथे असे स्टॉल मांडले इथे का मासाई आहे. माशांचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. इकडे पण मोठे आहे. दोन 10 नंबर 4 3 2 असेल गाय आहेत आतल्यात. आणि त्यांनी आपापले फी सेंटर इथं सुरू केले. नाही काय नाही ते युट्यूबसाठी चॅनल आहे त्यासाठी करावं. हा पापलेट आहे ना. पापलेटची किंमत कशी आहे. आता पापलेट 700 रुपये 700 किलो. ओके मित्रांनो 700 रुपये किलो आहे पापलेट. समुद्रात खालचं मासे येतात ते बांगडा आहे. बांगडा आहे वेगळ्या प्रकारचं मासे तुम्ही बघू शकता येतो. आणि इकडे बर्फात आहे बघा. बर्फात असं साठवतात
त्याच्यामुळे असं एक आहे बघा इथे व्यवस्थित स्टोअर राहतो. मुंगू दिसले मला हिंबोळी होता इथं मांजरेवर दिसतात पण मुंगू दिसले हे बघा मुंगूच आहे. चिकनचं पण तुम्ही बघू शकता बोबडे चिकन सेंटर म्हणून आहे तर इथं लेग पीस लॉलीपॉप का नाही यूट्यूबचं चॅनल आहे आपलं तर त्यासाठी यूट्यूब व्हिडिओ करतो मी तर इथं सेपरेट लेग पीस पण मिळतात का. हां तर मित्रांनो हे चिकन सेंटर आहे तुम्ही बघू शकता सेपरेट लेग पीस हे काय काहीच आहे का काहीच आणि हे कोंबडी वगैरे तुम्ही बघू शकता स्किन सगळं आणि हे स्किन काढलेलं आहे असं हे जा. हा आणि 160 आणि लेग पीसचा 250 ओके ओके.